हरिओम श्री राम अंबद ने बालाजी सिंह जाधव आळंदी उपासना केंद्र आळंदी पुणे। मी आळंदीमध्ये घर बांधत होतो आणि घर माझं अनकम्प्लीट झालेलं होतं, तर मला 5 लाखाचं लोन हवं होतं। तर मी बऱ्याच वेळा पतसंस्था, नॅशनलाइज बँका या सर्वीकडे फिरून झालं होतं माझं, तर मला 5 लाखाचं लोन हे कोणी देत नव्हतं। का तर लोन घेण्यासाठी परस्पर आपल्याला पेमेंट स्लिप लागते आणि ती माझ्याकडे काय पेमेंट स्लिप नव्हती, कारण मी असं रिक्षा चालवत होतो त्यामुळं मला कोणी लोन देत नव्हतं। आणि माझं घराला जवळजवळ मी 15 लाख रुपये खर्च केले होते आणि 5 लाखासाठी माझं घर पेंडिंग होतं, तर कुठलीही बँक मला 5 लाखाचं लोन हे उपलब्ध करून देत नव्हते, किंवा कुठून मला नातेवाईकाकडनं हे ते पण अशी मदत मिळत नव्हती। तर मी मग माझं असं सारखं भ्रमात राहायचं की आता आपण 5 लाख आणायचे कुठं कुठनं आणि हे घर कसं कम्प्लीट करायचं, असं हे सारखं डोक्यात बिनबिनबिन राहायचं। बापूला पण हाक मारायची की बाबा काहीतरी मार्ग दाखव, यातनं काहीतरी मार्ग काढ, माझं 5 लाखाचं लोन होऊ दे कुठंतरी सारखं। पण 2-4 महिने झाले तरी माझं काही लोन होत नव्हतं, काय नाही। पण एका दिवशी अचानक आपल्याच बापू परिवारातला एक बापू भक्त आहे, त्यांनी मला फोन केला आणि म्हटला की तुम्हाला काही मदत वगैरे असेल लागत असेल तर मला सांगा। मी म्हटलं मदत वगैरे काय नाही, असं असं आपल्याला पाहिजे। तर तो म्हटला ठीक आहे मी ट्राय करतो। पण त्यांनी पण ट्राय केला, त्यांनी पण सांगितलं की कुठं लोन होत नाही आहे तुमचं, कारण तुम्हाला कोणी लोन देत नाही, पेमेंट स्लिप नसल्यामुळं तुमचं लोन होत नाही। तर तो ठीक आहे म्हटलं, मग जाऊ द्या, मग आपण आशा सोडली होती। पण तरी तो माणूस मला परत फोन केला आणि म्हटला जर मी तुम्हाला माझ्या नावावर लोन काढून दिलं तर चालेल का। मी म्हटलं ठीक आहे चालेल मला, कारण मला पैशाची गरज होती, घर कम्प्लीट करायचं होतं। तर स्वतःहून त्या माणसाने आपल्या नावावर 5 लाखाचं लोन काढून मला त्यांनी 5 लाख रुपये दिले आणि अजिबात कुठले आमच्याकडनं गॅरंटी वगैरे काही असं कधीच काही ठेवून घेतलेलं नाही। तरी अजून 2 वर्ष झाले ते लोन चालू आहे, 5 वर्षाचं लोन आहे। तर त्या बापू भक्ताच्या रूपानंच आपल्या त्याच्यामध्ये बापूच येऊन मला मदत केली आणि 5 लाखाचं लोन मिळवून देऊन मला त्यांनी माझं घर कम्प्लीट केलं। हेच मला सांगायचं आहे की बापू कोण्याही रूपानं कोणाच्याही रूपानं येऊन आपल्याला मदत करू शकतो। हेच मला श्रीराम अंबदने नाथ संगीत